महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचा वाढदिवस म्हणजेच केवळ अभिष्टचिंतन आणि शुभेच्छांचा वर्षाव नाही तर विचारांचे अभिसरण करणारा सोहळा ठरला आहे. रविवारी औरंगाबाद येथील पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात विविध दैनिकाचे संपादक, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वसंत मुंडे यांचा वाढदिवस प्रचंड उत्साहात संपन्न झाला. यावेळी वृत्तपत्राचे बदलते स्वरूप, सोशल मीडियाचा वृत्तपत्रावर झालेला परिणाम, कोरोनानंतर डबकायला आलेले मराठी वृत्तपत्र सृष्टी यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर यावेळी विविध अंगी चर्चा झाली. त्यामुळे वसंत मुंडे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला जणू माध्यमांच्या वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या विचारपीठाचे स्वरूप आले होते. या सोहळ्याला माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, प्राध्यापक सुरेश पुरी, प्राध्यापक दिनकर माने, भाजपचे प्रवीण घुगे, प्राचार्य नामदेव सानप, मनोज भारस्कर, राम बुधवंत, MIM चे शहराध्यक्ष शारिक नक्षबंदी, हिमेश उस्पाने, देवगिरी वृत्त संपादक अनिल सावंत, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भनगुरे, राजू वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर संजीव कुमार सावळे, सुधीर जगदाळे, विलास इंगळे, रवी गाडेकर, अमोल उबरहंडे, अनुरूप कानडे, दीपक पाटील, इंद्रजित खरात, दत्ता मोगरे, ॲडव्होकेट किशोर जाधव, संतोष सूर्यवंशी, सुरेंद्र कुंदे, अर्जुन जाधव, शिवनाथ हजारे, अनिश कुरेशी, आधुनिक केसरीचे संजय व्यापारी, साहित्यिक बाळासाहेब जोगदंड, पत्रकार आरएफ देशमुख, जगदीश कस्तुरे, डॉक्टर प्रभू गोरे, शांताराम मगर, जिल्हा संघटक विलास शिंगी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, अतुल खंडगावकर, नागेश वाघमारे, शिवाजी तात्रक, पत्रकार संदीप घंटे, सचिन ओबाळे, आदित्य बारांडे आदींसह विविध दैनिक वृत्तवाहिन्या न्यूज पोर्टलच्या संपादक, पत्रकार, छायाचित्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.